नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्यागमूर्ती माता रमाई यांच्याविषयी अतिशय सोपे व सुंदर भाषण ऐकणार आहोत. तुम्हाला ते नक्की आवडेल असा मला विश्वास आहे. चला तर मग सुरू करूया. पै पैसा लावण्या भीमाला तिने थापल्या गोवऱ्या. पै पैसा लावण्या भीमाला तिने थापल्या गोवऱ्या. फाटक्या लुगड्यात नांदली रमाई तवा. शालूत नटल्या या आजच्या नवऱ्या. शालूत नटल्या या आजच्या नवऱ्या. सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे माझे वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती आहे. माता रमाई आंबेडकर हे नाव आता एका व्यक्तीचे उरले नसून ते नाव आता समाजाची एक असीम अशी चेतना बनली आहे. जगात जे थोर पुरुष होऊन गेले त्या थोर पुरुषांच्या जीवन संघर्षात व यशात त्यांच्या घरातील स्त्रियांचा सिंहाचा वाटा होता. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या यशाचे मागे त्यांच्या आईचा वाटा होता, ज्योतिबा फुले यांच्या यशस्वी कार्याच्या मागे त्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांचा वाटा होता, त्याचप्रमाणे दलितांचे उद्धारक, भारतीय घटनेचे शिल्पकार, थोर कायदे पंडित, बोधिसत्व, युगांचा युगांधर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात, त्यांच्या थोर कार्यात सुशील, कर्तव्यदक्ष, त्यागमूर्ती, विनम्रतेची व शालीनतेची मूर्ती माता रमाई यांचा सिंहाचा वाटा होता. माता रमाई या फार कष्टाळू, मेहनती व प्रेमळ होत्या. त्या बाबासाहेबांची खूप काळजी घेत असत. अशा महान थोर माता जिने आपल्या सर्व इच्छा आकांक्षा भावनांचा त्याग करून लाखो दलितांना स्वाभिमानाची शिकवण दिली, त्या रमाईचा जन्म 7 फेब्रुवारी 1898 ला वन्नद या गावी झाला. रमाईला एक अक्का नावाची मोठी बहीण, गौरा नावाची लहान बहीण व शंकर नावाचा लहान भाऊ होता. अशी ती एकूण 4 भावंडे होती. रमाईच्या आईचे नाव रुक्मिणी होते व तिच्या वडिलांचे नाव भिकू असे होते. रमाईच्या आईची तब्येत दिवसेंदिवस ढासळत होती. रमाईच्या वयाच्या 6व्या वर्षी त्यांची आई रुक्मिणीचे निधन झाले. रमाई व तिची भावंडे आई विना पोरकी झाली. रमाईच्या मोठ्या बहिणीचे लग्न झाल्यामुळे घराची सगळी जबाबदारी ही रमाईवर आली होती. रमाई आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडायच्या. त्या पहाटे लवकर उठून घरातील सर्व कामे करायच्या. भिकू तिला म्हणायचे की तू दुसरी रखमाचं आहे, माझं बाळ लय गुणाचं हाय. पण काळाच्या ओघाने त्यांचे वडील भिकू हे आजारी पडले. कालांतराने त्यांचा टीबी या आजाराने मृत्यू झाला. आईचे दुःख विसरले नाही की तोवरच वडिलांच्या मृत्यूच्या दुःखाने त्यांना घेरले. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच भिकूचा भाऊ व रुक्मिणीचा भाऊ लगेच धावत आले. त्या दोघांनी भिकूचे अंतिम कार्य उरकले व त्या तीनही भावंडांना घेऊन मुंबईला गेले. वयाच्या 9व्या वर्षी रमाईचा विवाह भीमराव रामजी आंबेडकर यांच्याशी झाला. त्यावेळेस बाबासाहेबांचे वय 17 वर्ष होते. ते नुकतेच मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले होते. रमाई या बाबासाहेबांच्या मनाचा आधार व विसावा बनल्या होत्या. त्यांचा संसार चालू झाला. रमाई या बाबासाहेबांची काळजी एका आईप्रमाणे घेत असत. त्या त्यांना त्यांच्या सर्व कामांमध्ये वेळोवेळी मदत करत असत. 1918 साली भीमराव मुंबईत होते. त्यावेळी भीमराव सिडनहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापकाच्या नोकरीवर रुजू झाले होते. भीमरावांना 450 रुपये पहिला पगार मिळाला होता. पहिला पगार रमाईच्या हातात ठेवून भीमरावांनी तो तिला मोजायला लावला. त्यावर रमाई म्हणते, मी तर अडाणी आहे, एवढे पैसे कसे मोजणार,
पहिला पगार रमाईच्या हाती देऊन तिला घरातील धन धान्य सामान आण असे भीमराव म्हणतात. रमाईने दुसऱ्या दिवशी सगळे सामान भरले. आपल्या पतीचा पहिला पगार म्हणून रमाईने तिच्या बहिणी तुळजा, मंजुळा, गंगा यांना साडी चोळी, जावेला साडी चोळी आणि मुलांना कपडे घेतले. पगाराचे सर्व पैसे संपवले. काही दिवस गेले व रमाईने साहेब पैसे हवे होते असे म्हटले. त्यावर भीमराव म्हणतात, रमा सर्व पैसे खर्च केलेत. अगं इतके पैसे खर्च करून जमणार नाही. मी कायमची नोकरी करणार नाही. मला परत पुढील शिक्षणासाठी परदेशात जायचे आहे. रमाई मनात दुखी झाली आणि म्हणाली, साहेब परदेशात जाणार. बाबासाहेब रमाबाईला पुढच्या महिन्यापासून 50 रुपये देऊ लागले. रमाई बाबासाहेबांनी दिलेल्या त्या 50 रुपयाच्या 1.5 रुपयाची एक अशा 30 पुड्या बांधून ठेवीत असे व रोज एक पुडी सोडून त्यातील 1.5 रुपये खर्च करीत. अशा प्रकारे रमाई महिन्याला 45 रुपये खर्च करून 5 रुपयांची बचत करत असे. कधी भीमरावांना पुस्तकासाठी पैसे कमी पडले तर आपल्या बचतीतून त्यांना ते बचतीचे पैसे देत असत. वरील प्रसंगावरून दिसून येते की रमाई किती साध्या भोळ्या, कष्टाळू व काटकसरी होत्या. भीमराव रमाईचे खूप गुण गायचे. ते म्हणायचे, मी फार नशीबवान आहे की मला तुझ्यासारखी पत्नी मिळाली. अशा निस्वार्थ त्यागमूर्ती रमाईचे जितके गुणगान गावे तितके कमी आहेत. अशा थोर विनम्र व शालीनतेच्या मूर्तीला माता रमाईला वंदन करतो व पुन्हा एकदा रमाई जयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते, भीमरावांच्या कार्यात दिला मदतीचा हात. भीमरावांच्या कार्यात दिला मदतीचा हात, केली हिम्मतीने प्रत्येक संकटावर मात. पुण्यवान धैर्यशील हिम्मतवान बाई, पुण्यवान धैर्यशील हिम्मतवान बाई, सर्वांना पूज्य आहे ती महान रमाई, सर्वांना पूज्य आहे ती महान रमाई. एवढे बोलून मी माझ्या भाषणाला पूर्ण विराम देतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद.